पावसाने दिलेली ओढ आणि भाज्यांची आवक घटल्याने भाज्यांच्या दरात प्रचंड वाढ झालेली दिसून येते। मागील 2 आठवड्यांपूर्वीच्या तुलनेत भाज्यांच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे। भाजी मार्केट मध्ये जाऊन याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। पावसाळ्याला सुरुवात झाली असली तरी वरुण राजा मात्र महाराष्ट्रावर अजून प्रसन्न झालेला नाही, त्यामुळं भाज्यांची जी आवक आहे ती कमी झालेली आहे आणि या आवक कमी झाल्यामुळं भाज्यांचे जे रेट आहेत ते प्रचंड वाढलेले आहेत। जे 2 आठवड्यांपेक्षा या आठवड्यामध्ये हे भाज्यांचे रेट हे जवळपास दुपटीने वाढलेले दिसून येत आहेत। भायखळा बाजारपेठेमध्ये आपण आहोत, या ठिकाणी जे भाजी विक्रेते आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधूया। किती दर आहेत साधारणतः, मागच्या आठवड्यामध्ये किती होतं आणि आत्ता किती आहेत? फुलावर 24 रुपये किलो होती, आज 50 रुपये किलो आहे। कोबी 20 रुपये, 16 रुपये होती, आता 40 रुपये किलो आहे। दुधी 16 रुपये किलो होती, दुधी 40 रुपये किलो झाली। वांगी 24 रुपये होती, आता 50 रुपये किलो झाली। दोडका 40 रुपये किलो होता, तो 80 रुपये किलो झाला। कारली 80 रुपये किलो झाली। शिमला मिरची 60 रुपये, पहिले गेल्या हप्त्या 2 हप्त्यापूर्वी 24 रुपये किलो होती, आता 60 रुपये 50 रुपये शिमला मिरची झाली। हे पावसाला थोडा ताण बसल्यामुळं बाहेरचे कुठचेच माल येत नाहीत, त्याच्यामुळं मालावर परिणाम झालाय। आणि तिथं जास्ती माल निघतो तिथं कमी माल निघतो आणि त्याच्यात किडका माल जास्त येतो, त्याच्यामुळं चांगल्या मालाची चांगलीच किंमत असते। भाज्यांचे जे रेट आहेत ते देखील वाढलेले दिसतात, त्यामुळं जोपर्यंत पावसाळा येत नाही आणि पाऊस आल्यानंतर जे भाज्यांचे उत्पादन होत नाही आणि आवक वाढत नाही तोपर्यंत भाज्यांचे जे रेट आहेत ते नेहमीच उच्च राहतील असं अंदाज वर्तवण्यात येतोय। व्हिडिओ जर्नालिस्ट मोहन सह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।